मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार तसेच संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मुख्याधिकारी डॉ सचिन बांगर, स्थानिक प्रशासन प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत शहरामध्ये सर्वेक्षण सुरू झालं असून या अभियानाला संगमनेरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुटुंब प्रमुखांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची सविस्तर सर्व माहिती द्यायची असून संगमनेरमधील शिक्षकांना प्रभाग क्रमांक नियुक्ती करून दिले असून त्यांना टीम नंबर देण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांचे शरीरामधील तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण याची नोंद सदर कर्मचाऱ्यांच्या वतीनं होत आहे. संशयित रुग्णांचे लवकर निदान व्हावे तसेच या अभियानामध्ये तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाणाची कमतरता जाणवणाऱ्या नागरिकांची नगरपालिकेकडे अधिकृत नोंद केल्या जात आहेत. त्यास नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. तपासणी पथक शिक्षक बाळासाहेब वडितके, शिक्षिका प्रतिमा पांडे यांनी सांगितलं की या अभियानास नागरिक चांगला प्रतिसाद देत असून नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण टक्केवारीनुसार चांगले येत असल्याचं तपासणी पथकानं सांगितलं आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज दिनांक 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना अवलंबली आहे. त्यामुळे घरावर आम्ही MK आणि MJ हा त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिला आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. की कुटुंब प्रमुखाने आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती द्यायची आहे, त्यात माहिती लपवायची नाही. आणि संगमनेर नगरपालिकेकडून आम्ही प्राथमिक शिक्षक आहोत, अशा अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे आणि आम्हाला प्रभाग क्रमांक नेमून दिले आहे. त्यानुसार आम्ही हा सर्वे करतोय. घरी गेल्यानंतर आमचा टीम नंबर आहे 20, तो पण घरावर लिहिलेला आहे. प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची तापमान फॅरनहाइटमध्ये आणि SpO2 म्हणजे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण याची नोंद आम्ही ऑक्सिमीटरच्या सहाय्याने करतो आहोत. आणि ज्याचं प्रमाण कमी असेल त्याची नोंद करून नगरपालिकेकडे माहिती देण्याचं आमचं काम आहे. आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व कुटुंबातले व्यक्ती आम्हाला सहकार्य करत आहे. सर्व मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आम्हाला सर्वजण सहकार्य करत आहे. त्यामुळे आमचे काम सोपे आहे. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसनान मीडिया, संगमनेर.